इकडं अण्णाच्या घरी जावळीच्या आत्तेबाई पुरीला घेऊन येऊन बसली होती आमच्या भावाला सांगू लागली की लक्ष्मणला माझीच पूरगी करा नाहीतर मी जीव ठेवणार नाही मी तुमच्या दारासमोर धडका देऊन मरते तिथंच मुक्काम ठोकून बसली आणि थोरल्या भावाला बोलावून घेतली आत्याबाईनं दादाला सांगितलं बघ माणिक मी तुमच्या गांडी धुवल्या गु माझ्या नाकातून अजून निघाला नाही मी तुम्हाला नाही तेवढं करून बघितलं व मला लांब करू नका काही करून लक्ष्मणला माझी पूरगी करा काय पाहिजे ते मागा मी लक्ष्मणला पाच तोळं सोनं देते लातुराट प्लॉट बांधून देते अजून त्याच्या मनाप्रमाणे मागेल ते मना मा देते दोही अंगी करून देते सांगा अजून काय पाहिजे मग आमचे सर्व भाऊ एकत्र झाले त्या दिवशी आत्याबाईनं सर्व भावांना खूपच दारू पाजली आमच्या दादाला काय दारू झालं की बस लगेच आत्याबाईला सांगितलं लक्ष्मण माझ्या पुढं कसा जातोय ते मी बघतो पहिली सुईरीक मीच केली आणि आता ती मीच मोडणार दादा एकदा धरायला जाऊन तिथंच दारू पिऊन सुयरीक करून आला होता आत्ता मला चांगलं कळत होतं शेवटी दादा अण्णा भाऊ एक झाले मला समजावून सांगू लागले लक्ष्मण ऐक तुझ्या जिंदगीचं बरं होईल आत्याबाई जवळ होईल शेवटी मी नाहीच म्हणून बसलो तेव्हा आत्याबाई म्हणाल्या लक्ष्मण तुझ्या भाऊजीनं मुचन आणायला भंगार म्हणजे चुरून आणलेला आहे तुला लॉकेट मुद्दाम करते तू ऐक तेव्हा मी सांगितलं बघ आत्याबाई मी एकदा त्यांना शब्द दिला आहे त्यांनी कपडे घेतलेत आठ दहा दिवसावर लग्न आहे तुम्हाला सोन्याचा पलंग देते म्हणालीस तरी मी कवट्याची मुलगी करणार तेव्हा आत्याबाई बोलू बोलून रडू लागली उगी चक्कर येऊन बेहोश पडल्यावाने नाटक करू लागली मग आमचा थोरला दादा ज्याने माझी सोयरीखानी कवट्याचीच मुलगी कर म्हणणारा दादा मला म्हणाला आत्याबाईची जावळीचीच पोरगी कर ती आता हुंडा जास्त देऊ लागली या कवट्याचं नुसतं लग्न करून देऊ लागलेत तू जर ही पोरगी नाही केलीस तर तुझं लग्न आम्ही लातूरातच बांधून करू शेवटी सर्वांनी ठरवलं लक्ष्मण असं ऐकत नाही त्याचं जबरदस्तीनंच लग्न करूया आमचं ऐकत नाही म्हणून सर्वच बिघडले मी भयानक पेचात पडलो बाबा तेवढा माझ्या बाजूला पर बाबा म्हातारा त्याचं कोणीच की ना पण शेवटी मी देखील गोड बोलायची आयडिया केली कारण आता मला समजलं की मुलगी येते आणली तेव्हा माझं जबरदस्तीनं लग्न लावणार मग मी त्यांना सांगितलं त्यांनी कपडे घेतलेत तर मग मला सांगितलं की त्यांच्या कपड्याचे पैसे देऊन ये मग मी शेवटी त्यांच्या कपड्याच्या पैशाच्या नेते कपडे आणि पैसे घेऊन कवट्याला गेलो आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली ते पण घाबरून गेले मी बोललो तुम्ही काळजी करू नका आमचे कोणी भाऊ लग्नाला नाही आले तरी मी एकटा का होईना नक्की लग्नाला येतो तुम्ही तयारी करा तेव्हा त्यांना धीर आला मी तीन चार दिवस भावाची भेट घेतलीच नाही दुसऱ्यापाशी सांगितलो मी मरेन पण आता दुसरी पोरगी नाही करणार तेव्हा सर्व भाऊ गप्प झाले वाट पाहून आत्याबाई रडत पडत जावलीला निघून गेली आमचा भगवानांना तसा शाणा होता त्यानं शेवटी लग्नाच्या वेळेस सांगितलं लक्ष्मण म्हणतंय तसं त्याला करू द्या तेव्हा मग सर्वजण तयार झाले माझं लग्न अखेरला सासरीना घरी असं झालं मला माझ्या मालकीचं घर नाही त्यामुळं शेवटच्या वेळी आमच्या सासूच्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं त्याच लग्नात माझं करायचं पक्कं झालं मग सहूकडे लग्नपत्रिका गेल्या माझ्या लग्नासाठी कोणी खर्च करायचं तयार नव्हतं शेवटी मी माझ्या मित्रांकडून आणि सोसायटीचं कर्ज काढून लग्नाची तयारी केली तसं मला लग्नात काय खर्च नव्हता मुलाला हुंडा न घेता फक्त लग्न करून घ्या द्यायचं ठरलं होतं बरं आमचे मेवणे लय चालू होते कारण किसन नावाचा मेवणा असा तिरगायला म्हणजे चोरायला जायचा त्यामुळं त्याला कोणाला कसं फसवावं फिरवावं अवगत होतं त्यांनी मला लग्नाच्या पहिल्या दिवशी येऊन हळूच बाजूला बोलावून सांगितलं भाऊजी आमची थोडी भंडाळ आहे तुमच्या घरातील कपडे लग्नात तरी मान मानतुकासाठी द्या मला तसं सारं खरं वाटलं आणि मी मनातल्या मनात मंतक्यासाठी रुचणार नाही असं सांगील मग लग्न उद्यावर आलं घरचे सर्व लोक येण्यास तयार झाले मग बैलगाड्या काढायचे बैलगाडीनं जायचं ठरलं हरचंदाला फेफरं येत असल्यानं त्याला लग्नाला न येऊ देता घरी राखायला ठेवलं तो म्हणाला मला बी लक्ष्मणच्या लग्नाला येऊ द्या बरं त्याला कुठेही फेफरं आल्यास उगीच पंचायत म्हणून तिथं ठेवलं बैलगाडी मिळणार झाली मग यष्टीनं पानचिंचलला उतरलो तिथून चालत येळीला निघालो रस्त्यात भुका लागल्या म्हणून एका मळ्यात स्वयंपाक केला सर्वांनी जेवण केलं मग आम्ही चालत येळीला पोचलो आम्हाला गावच्या बाहेरून वाजत गाजत घेऊन गेले एका खोलीत आमचं बिराळ उतरलं लग्नाची गडबड सुरू झाली कारण माझ्या लग्नाबरोबर आणखीन दोन लग्ने होती त्यामुळे बरेच पाहुणे आले होते जिकडं पहावं तिकडं जात पंचायत बसल्यासारखे थवेच्या थवे बसले होते दारूचे टूप फुटत होते गटागटा दारू पित होते जुनी भांडं उकरून काढत होते इकडे आम्हाला नवरदेवाला हळदी लागत होत्या आमच्या बिरडात अन्नाची बायको मुद्दाम भांडून काढत होती कारण तिची जावळीची बहीण नाकारली गेली होती आमच्या बाबाला वर बाण्याचा आयर का घेतला नाही म्हणून आमचे सर्व भाऊ भांडू लागले वर बापाला आयर घेतला नाही नवरदेवाचा बाप मेलाबिला काय या लोकांची रीत हाय काय मग मला सर्व दोष देऊ लागले या कडूला नगं म्हणलं तर कवट्याचीच पोरगे करायचे म्हणून बसला माय घाला आता अखेर बाबानं सर्वांना समजावून सांगितलं कपड्यासाठी कशाला भांडण काढता जाऊ द्या म्हणून मिटवा मिटवी केली लग्नाची वेळ झाली माझे मिलमधले दोस्त सायकलीवर लग्नासाठी आले होते अगोदर दत्तूचं लग्न झालं पुन्हा माझ्या लग्नाची तयारी झाली मला मारुतीच्या पारावर उचलून घेऊन गेले एका जागी एकमेकांच्या हातात सुपाऱ्या देऊन सोयऱ्या सोयऱ्यांच्या गळ्यात गळा घालून भेटत होते मला आहेर चढला आणि मला लग्नापरीच आनंद या कपड्याचा वाटू लागला भारी कपडे मिळाले बूट पॅन्ट शर्ट इन केला मी लई चांगला दिसत होतो लोक म्हणायचे सर्वात नवरदेव एवढाच उठून दिसतोय मग मला वाजत गाजत मंडपात आणलं सर्वांनी अक्षता घेतल्या होत्या बामनाने नवरी आणि सांगितलं समोरासमोर पाटावर उभं केलं आणि एकदाचं लग्न लागलं लग्न लागल्यावर अन्नाची बायको मुद्दाम भांडण करू लागली जावळीचा शिवा बाबूशा आणि वहिनी एक झाले आणि जोर जोरजोरात भांडण करू लागले मग रुसून जाऊ लागले वहिनी मुद्दाम मला शिव्या शराब देऊ लागली ह्या कडूचं लग्न इगीन हाय मग अण्णाने तिथंच वहिनीला मारलं मग सोडवा सोडवी झाली आहेर चालू होते आमचा दादा आहेर घेण्यासाठी बसला मग आहेर कोणी दिला की त्याच्या नावाने स्पीकरमध्ये पुकारा व्हायचा मला त्यावेळेस रेडिओमध्ये बोलायची लई नाद होता त्यावेळेस तेवढं कळायचं नाही बरं दादाकडं आहेर झाला की दादा पैसे घ्यायचा मी आहेर पुकारत होतो एक स्टीलचा गिलास आला तर मला लय मोठा आधार झाल्यागत वाटत होतं दादाकडनं मी गडबडीत आहेराचे पैसे घेतलो तिसशेक रुपये मिळाले होते माझ्या लग्नासाठी जे लोक आलते त्यांचं तिकीट मलाच काढावं लागणार होतं म्हणून मी पैसे तसेच खिशात ठेवलो रातच्याला त्याच गावात माझी वरात काढली माझ्या अंगावरचा टॉवेल बायकोच्या साडीला बांधला होता मी पुढं पुढं आणि माझी बायको मागं मागं चालत होती रुपवताच्या वेळेस पुन्हा भांडण सुरू झालं मानाचे रुपवत बघण्यासाठी मला अगोदर पंधरा रुपये ठेवावे लागले असे एकदाचे माझे लग्न पार पडले लग्नानंतर आता बायको माझ्याकडेच राहू लागली लग्न झाल्यावर एक चार पाच दिवस अन्नाच्यात राहिलो थोड्या दिवसात माझा पगार झाला वहिनी काही पैसे माझ्या लग्नाच्या वेळेस खर्च केली ती त्याच्यानं सुरुवातीलाच भांडण काढू लागली लग्न करायला गोड वाटलं बायको बघलंच आली मग आमचं पैसे खर्च झालेलं द्यायला काय झालं मग मी पगारातनं काही पैसे दिलो अण्णांना सांगितलं हिच्या बहिणीशी लग्न न केल्यानं ती संग असंच करणार आहे आणखीन दोन दिवस राहिलो बहिणी मुद्दाम माझ्या बायकोला नवीन नवरे असतानाही जास्त काम लावायची मुद्दाम काहीतरी करून भांडण काढू लागली मग मात्र मी माझ्या खोलीवर राहायला जायचं ठरवलं आणि एके दिवशी बायकोला घेऊन खोलीवर गेलो घरी माझा संसार थोडा बहुत होता एक दोन जर्मनची पराती तांबे वाट्या आणि काटवट बघून तवा एवढ्यावरच आम्ही वेगळा संसार मांडला माझ्या बायकोसोबत तिची आजी पण होती त्यामुळं आम्ही तिघेजण आणि बाबा असं चौघेजण घरात होतो हरचंदा कधी माझ्याकडं तर कधी अण्णाकडं राहू लागला तशी आमची खोली एकच ती बी साडेतीन पत्र्याची होती तिला वीस रुपये किराया होता तशाच खुली चौघेजण राहत होतो भागत नव्हतं आधीच लग्नाचं कर्ज सोसायटीचं कर्ज कटल्यानं पगार कमी मिळू लागला पिठात पीठ मिठात मीठ पुरण लई बंडाळ बघून बाबा परत धनेगावला नोकरीला निघाला माझ्याशिवाय बाबाला कोणी सांभाळत नव्हतं माझ्याजवळ कसं तरी त्याला म्हातारपणे आधार मिळू लागला होता पर ही समदी भंडाळ बघून बाबा धनेगावला नोकरी करू लागला मला वाटू लागलं उगीच मी लग्न केलो मी बाबाला म्हणालो बाबा आता नोकरी करू नगस। इथं घास घास कुठ मिळेल ती खाऊया तवा बाबा म्हणाला नग लक्ष्मण तू चांगला संसार थाट की मी अजून परत येतो तवर देणं पाणी फेड हरचंदला तुझ्याशिवाय कोण सांभाळत नाही तेव्हा तू त्याला सांभाळ घरातल्या बंडाळीनं बायकोची आजी बी जाया निघायची तेव्हा बायको रडायची एकच खोली असल्यानं मी लाजून खोलीच्या दारात झोपायचा बायकोने आजी घरात झोपायची कधी कधी आजी उठून बाहेर माझ्या जागी झोपायची आणि मला घरात जायला सांगायची माझी बक्कळ इच्छा असून बी मला आजीची लाज वाटायची कारण ही आजी सासू मी तिला मामीच म्हणायचा ही मामी काही दिवस रोजच बाहेर येऊन उठवायची आणि मी घरात जायचा कधी आम्ही झोपलं ना पाऊस आला की एकाच खोलीत झोपायचो या खोलीत अजून कोणी सोयरे आले आणि पाऊस आला की काय लोक पायऱ्याला उशाला झोपायचे पाय पसरायला जागा नसायची रात्री लघवी आली तरी तसंच लघवी साठवून झोपावं लागायचं हरचंदाला फेपरं आलं किंवा माझी जात समजली की मला दुसरीच खोली बघावं लागायची हरचंदाच्या फेफऱ्याची मला सवय होती पर घरमालक आणि वाड्यातले लोक ही बला कशाला ठेवलावं म्हणून खोली सोडायला सांगायचे मला लातुरात एकोणीस वेळा खोल्या बदलाव्या लागल्या तरी मी जात चोरून सांगत होतो तरी मी उघडी पडायचीच आम्ही नवीन नवरा बायको असून ही एक खोली नव्हती माझी बायको अजून शानी झाली नव्हती तरी मामी आम्हाला एका जागी झोपायला सांगायची तसं माझ्या बायकोचं वय चौदा ते पंधरा वर्ष होतं असेच काही दिवस गेले पुन्हा ती खोली पूर्ण झाली म्हणून एका ठाकुराच्या घरी खोली बघितली ही खोली थोडी मोठी होती वरी चार पत्रे होते आणि लाईट फरशी पण होती चाळीस रुपये किराया होता तसो अगोदरची घरमालकीन चांगली होती तिथून जाऊ देत नव्हती पण हरचंदाला फेपर आल्याचं बघून तिला बरं वाटना आणि खोली बी निवळ बारीक होती म्हणून ठाकूरांच्यात राहायला आलो आमचं सामान एका पोत्यात बसायचं पोतं भरून सामान खोलीत आणलं आता माझं आणि बायकोचं चांगलं बोलणं व्हायचं माझी बायको खेड्यातली असल्यानं तिला शहरचं काय माहीत नव्हतं लिहिता पण येत नव्हतं आणि तेलगू तिची भाषा असल्यानं मराठी बरोबर बोलता येत नव्हती मला तेलगू भाषा समजती आणि बोलता पण येते पण जास्त येत नाही त्याच्यानं सुरुवाती सुरुवातीला तिच्याशी बोलाय अवघड वाटत होतं कधीकधी मी ड्युटीवर जाताना बायकोला सांगायचो की राकेल सरपण आणून घे तेव्हा ती म्हणायची काय म्हणलो मी परत तेच सांगायचो मला वाटायचं हिला ऐकायला कमी तर येत नाही म्हणून मी दुसरंच काहीतरी बोलायचा तेव्हा तिला सर्व ऐकाय यायचं मग पुन्हा मला कळालं की जळणाला सरपण म्हणावं आणि राकेलाला घासलेट अशा भाषेतून तिला कळायचं आता लग्नाला महिना दीड महिना झाला होता तसा आता आम्ही बायको बरे होतो पण जावळीच्या लोकांनी चंग बांधला की लक्ष्मणाने आपली पोरगी केली नाही पण ह्याचा नाद सोडायचा नाही आम्हाला या गोष्टी माहिती पडायच्या नाहीत मी गिरणीत कामाला गेलो की घरी बायको एकटीच राहायची मग वहिनी येऊन तिला माझ्याबद्दल काय बी वाईट सांगायची जावळीचा शिवा बाबूशाही मुद्दाम माझ्या बायकोला भरवून द्यायचे मग बायकोचं ना माझं भांडण व्हायला सुरू झालं मला पण बायकोचा ती उगीच बाहेर उभी ठाकली की संशय यायचा मी बायकोला खूप मारायला सुरुवात केली इकडं वहिनी मला सांगायची छबूची वागणूक चांगली नाही उगीच करून घेतलीस मग मी तिच्यावर लई भडकायचा आपण ड्युटीवर गेल्यावर आपल्या माघारी बायको काय काय करती म्हणून अर्ध्या सुट्टीतून साहेबाला काहीतरी सांगून घरी यायचा आणि आपली बायको घरीच आहे का कुठं गेली ते पाहायचा बायको घरीच राहायची बरं वहिनीनं भलतंच सांगितल्यापासून बायकोची नफरत वाटायला लागली आणि दोन तीन महिन्याचं तिला सोडून देण्याचा विचार डोक्यात येऊ लागला असंच मी एकदा नोकरीवरनं घरी आलो तर बायको घरी नव्हती शिवाची मामी जवळच एकळ्या वाड्यात राहत होती माझी बायको तिथं शिवाच्या घरमालकीनीसंग बोलत बसली होती मी वहिनीच्या घरी गेलो वहिनीला विचारलो की छपूक गेली तेव्हा वहिनीनं जखमीवर मीठ चोळ्या गत बोलली सांगितली शिवाच्या खोलीवर बोलत बसली असेल शिवा तसाच वहिनीचा सक्का भाऊ तरी तिनं तसं सांगितलं मग मात्र मी जवळच्या झाडावरचा चिंचचा फोक काढून आणला आणि बायकोला दिसू नये असा मागच्या शर्टमधून आत घालून आलो आत बायकोला वहिनीच्याच घरी बोलावून आणलो तसं ती गुपचूप येऊन बसली मागं मला वहिनी हमेशा सांगायची पायातलं पायतान पायातच ठेवावं मला बी वाटायचं आपल्या बायकोनं कोणाकडे बघितलं तर तिचं डोळं काढावं आणि आज तर मी घरी आल्यावर बायको घरी न राहता शेजारी बसली होती मला न विचारता कोणाकडे बी कशी गेली म्हणून मी तर लई खवळलो होतो त्यात वहिनीनं लईच भडकावलं होतं बायको समोर बसली होती मी हळूच बायकोला सांगितलो की घराला गहरा जा घरात उंदरं लय झालेत आणि भाकर खाऊ लागलेत जाऊन छान हाकल तवा बायको घरात गेली मी बी तिच्या मागण्या गपकन घरात शिरलो आणि दार लावून घेतली बायकोनं रडायला सुरुवात केली मग मी पाठीमागचा फोक काढला आणि बायकोला एवढं मारलो की बायको माझ्या पायावर गडाबडा लोळू लागली विनवण्या करू लागली म्हणू लागली मी काही बी केलं नाही तुमच्या पाया पडती पण मी हात फिरल तिकडे ओल्या फोकानं मारीत होतो तेवढ्यात अण्णानं दार लोटलं मी मग दार उघडलो बाहेर वहिनी सुभाबाई होती म्हणाली लक्ष्मण मन भिवनगस मी आहे तुझ्या पाठीशी त्या कवट्याच्या लोकांना गल्लीत येऊ देणार नाही बायकोला मारताना वहिनी बाहेर गेली पण सोडवाय आली नाही अण्णानं शिव्या दिल्या म्हणाला अरे नवीन लग्न झालेलं हा आहे असं जनावरासारखं कशाला मारतो यास इकडं बायको आई मेले ग म्हणून रडत होती तसं तर मी बायकोला पहिल्यानंच मारलं होतं तिला परत स्वयंपाक कराया घराला घेऊन आलो मारायच्या भीतीनं ती बी भी आली मी तसं बायकोला बोलता झालो तिच्या पाठीवर मारायचं लई बळ उठलं होतं अगोदरच गोरी असल्यानं मोठं बळ लाल बुंद पाट बघून लई वाईट वाटत होतं वाटू लागलं उगीच काय गुन्हा नसताना बायकोला मारलो पर वहिनीनं जे डोक्यात राग घातली ती आठवण झाली की आणखीनच राग यायचा मग बायकोविषयी प्रेम वाटायचं नाही दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो दिवस पाळी होती इकडं वहिनीनं बायकोला पळून जा ह्याच्यापाशी नांदू नको म्हणून सांगितलं बायको माराच्या भीतीनं आणि वहिनीच्या सांगण्यानं मी कामावर गेल्यावर लुगडं झंपर घेऊन पळून गेली मग तिला लातूरातलं काय बी माहिती नव्हतं तिचा एक सोयरा होता त्याच्या घरी गेली मग इकडं वहिनीनंच मला सांगण्यासाठी माणूस पाठविला मी मिलमधून आलो तर त्या सोयऱ्यानं बायकोला घरी आणून सोडलं होतं मग मला आणखीनच बायकोचा राग आला मग मी तिला अजून मारली ती गुपछुप मार खात होती दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ आला मग तो बहिणीला नेतो म्हणून बसला मी पाठवत नाही म्हणालो पण तिचा भाऊ समजदार होता त्यानं समजावून सांगितला तुम्ही नवीन हाव असं चालत राहतंय तर आता घरी घेऊन जातो आणि आठ दिवसानं पाठवतोच म्हणला मग बायकोला एवढं मारून बी तिनं मला सांगितलं मी खरंच आठ दिवसात येते हो मला पाठवा आईला बघू वाटतंय पण तिची आयडिया होती की एकदा जावं मग येऊच नाही मी पण जाऊ द्या म्हणून गप्प होतो मेवना अण्णाला वया करू लागला मग अण्णानं बी धाडा म्हणून सांगितलं शेवटी धाडून दिली माझी पाळी बदलून शिवा मी एका पाळीत आलो एका पाळीत असल्यानं शिवा म्या मिळून जायचा थोड्या दिवसात शिवा आणि बाबूशाचं भांडण झालं बाबूशा शिवाचा सावत्र भाऊ होता शिवाची सुरी कवट्यातच जमली मग शिवा माझ्याशी चांगला बोलू लागला तवा शिवाला मी सांगत होतो माझी बायको झाडत नाही मी आता बायकोला आल्यावर दाखवतो तवा शिवानं मग सर्व सांगायला सुरुवात केली लक्ष्मण तू आक्काला मारू नकोस मी शिवापेक्षा मोठा होतो शिवा जाधव मी गायकवाड म्हणून तो माझ्या बायकोला अक्का म्हणायचा मग मी शिवाला विचारलो मला वहिनीनं असं सांगितलं तवा शिवा सांगितला तसं नाही तुला आता मी सारं सांगतो तुम्हा दोघांचं नान्न लागू नये तू अक्काला सोडून द्यावं आणि अक्कानं माहेराहून येऊ नये म्हणून आम्ही मुद्दाम तुम्हा नवरा बायकोचं भांडण लावलं आमची बाई तुला मुद्दाम तसं सांगायची आणि तू कामावर येणार त्यावेळेस तू बायकोवर चिडावं म्हणून तू यायच्या वेळीच तिला मुद्दाम बोलावून घ्यायचं तुला राग यावा म्हणून बाई तुला अक्काबद्दल काही बी सांगायची मग तू अक्काला मारायचा मग आम्ही अक्काला सांगायचं तू लई कडू आहे त्यामुळे पळून जा तुला वेगळंच सांगायचं तू अक्काला सोडून दिल्यावर बाबूशाची बहीण करायचं असं ठरलं होतं था। आता तुझं लई वाटूळ होणार आहे म्हणून तुला सांगतोय तू तु कुणाचं ऐकू नको तवा माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि सर्व कळायला लागलं की आपल्या जीवाशी खेळणारे जवळचेच आहेत मग तेव्हापासून मी सावध झालो आणि आमच्या भावाला बायकोला आणायला पाठवलो आमच्या बायकोचा एक भाऊ चोऱ्या करायला जातो तो थोडा चिडून होता तो सांगितला तेलाच पाठवू आमच्या बहिणीला मारलं तर आठ दिवस अंगावरची वळ पुसले नाहीत सर्व लोक रडत होते जनावर लोक मारत नाहीत तर ह्यानं माझ्या बहिणीला मारलाय मला नाही पसंत तो कुठला जागीरदार गेलाय आल्या बिगर पाठवत नाही म्हणून सांग म्हणून गेलो मग आमची सासू रडू रडून सांगत होती की तुम्ही कोणाचं ऐकू नका नवीन संसार हाय चांगला करावं मग मला दोन दिवस ठेवून बायकोला मला कपडे करून पाठवले सोबत तिच्या आजीला पाठवलं मग आम्ही लातूरला आलो आत्ता आम्ही बायकोशी चांगला वागू लागलो मी बायकोला सर्व सांगितलो की मला कशाप्रकारे लोक सांगत होते तेव्हा माझ्या बायकोने पण सर्व सांगितलं की मला पळून जा नांदू नको असं सांगत होते आता दोघेही सावध झालो आणि चांगले राहू लागलो तसं आता आमची मामी सोबत होती धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा